नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अवप्र संस्था लोअर परेल मुंबई 11। आज आपल्याला या ठिकाणी फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाची माहिती घ्यायची आहे। सर्वात प्रथम आपण त्याची व्याख्या बघूया। फ्रॅक्शन ए मिनिमल क्वांटिटी दॅट इज नॉट होल नंबर, दॅट इज 1/4, अशी संख्या जी पूर्ण संख्या नाही, उदाहरणार्थ 1/4। किंवा त्याची दुसरी व्याख्या आहे, ए पार्ट ऑफ होल नंबर इज कॉल्ड फ्रॅक्शन, किंवा पूर्णांक संख्येच्या कुठल्याही भागाला किंवा हिश्श्याला किंवा पार्टला अपूर्णांक असे म्हणतात। ए फ्रॅक्शन कन्सिस्ट ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, इथे दिलेले आहे बघा, फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर म्हणजे अंश अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे छेद, हेच या ठिकाणी मराठीत दिलेले आहे। अपूर्णांक हा अंश आणि छेद यांचा बनलेला असतो। अपूर्णांक बरोबर अंश भागिले छेद, अपूर्णांक बरोबर अंश भागिले छेद। आता अंश काय असतो? रेषेच्या वरच्या आकड्याला आपण म्हणतो अंश आणि रेषेच्या खालच्या आकड्याला आपण म्हणतो छेद। आता या अपूर्णांक काय असतं? अपूर्णांक म्हणजे अर्धवट संख्या। आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वगैरे या काय आहेत? तर पूर्ण संख्या आहेत। मग ह्याच्यामध्ये अपूर्णांक काय आहे? तर 1/2 किंवा 2/3 किंवा 3/4 किंवा 5/6 किंवा 8/10 याला आपण म्हणणार आहोत थोडक्यामध्ये अपूर्णांक। आता बघा, या ठिकाणी उदाहरणासाठी तुम्हाला मी दिलेला आहे, या इथे एक वर्तुळ काढलेलं आहे किंवा सर्कल काढलेलं आहे। हा सर्कल म्हणजे याला मी नाव दिलेलं आहे पूर्णांक। आता या वर्तुळाला किंवा या सर्कलला आपण 4 सारख्या भागामध्ये डिवाइड केलं किंवा त्याचे 4 सारखे भाग केलेले आहेत। इथे दिलेले 1/4, 1/4, 1/4 आणि 1/4 म्हणजेच काय का बाबा, एकूण ह्याचे भाग किती केले आपण? 4। पूर्ण किती होता? तर एक संपूर्ण वर्तुळ होता आणि त्या वर्तुळाचे आपण 4 भाग केले। म्हणजे प्रत्येक भाग किती होईल? 1/4, 1/4, 1/4 आणि 1/4, 1/4 बरोबर। मग आता समजा यातला एक भाग घेतला, इथे ठेवला मी, काय आहे तो? तर 1/4। या इथे काय आला अपूर्णांक? म्हणजे या पूर्ण संख्येतला किंवा या पूर्ण वर्तुळातला एक क्वार्टर किंवा एक भाग इथं बाजूला घेतल्यामुळे काय झाला तो? 1/4। मग हा एक आहे याला म्हणतात न्यूमरेटर किंवा अंश आणि 4 ला म्हणतात डिनॉमिनेटर किंवा छेद। हा झाला अपूर्णांक बरोबर। आता समजा मी यातले दोन भाग घेतले, मग इथे दोन भाग दाखवले बघा, 1/4, 1/4 किंवा 1/4, 1/4, मग झाले किती? हे दोन भाग आहेत म्हणून 2/4 किंवा 2/4 हा पण झाला अपूर्णांक। आता या वर्तुळातले मी समजा 3 भाग घेतले, हे या इथे दाखवलेत, 1/4, 1/4, 1/4 = 3/4। आता 3/4 कसे काय आले किंवा 3/4 कसे काय आले? तर हे 3 भाग घेतलेले आहेत पूर्ण संख्येतले म्हणून 3/4। मग 3 हा काय झाला? तर न्यूमरेटर। आणि 4 हा काय झाला? तर डिनॉमिनेटर। याच 3ला आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहोत? तर अंश। आणि 4ला काय म्हणणार आहोत? तर छेद। म्हणजे अंश भागिले छेद स्वरूपात जी संख्या असते त्याला म्हणणार आहे आपण अपूर्णांक। आता या अपूर्णांकाचे प्रकार किती? काय दिले बघा, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, इथून अशी लाईन काढली इथपर्यंत आलो, एक कॉमन फ्रॅक्शन म्हणजेच व्यवहार्य अपूर्णांक, कॉमन फ्रॅक्शनलाच म्हणतात व्यवहार्य अपूर्णांक, आणि दुसरा जो आहे तो डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक। आता व्यवहार्य अपूर्णांकामध्ये एकूण 3 प्रकार आहेत। प्रकार क्रमांक 1 प्रॉपर फ्रॅक्शन, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात उचित अपूर्णांक किंवा छेदाधिक अपूर्णांक। आता छेदाधिक म्हणजेच काय? ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा असेल त्याला म्हणणार आपण छेदाधिक अपूर्णांक। मग इथं उदाहरणं दिलेली आहेत प्रॉपर फ्रॅक्शनची, 3/4 किंवा 3/4, 5/8 किंवा 5/8, 7/12 किंवा 7/12। आता या तिन्ही अपूर्णांकांमध्ये बघा काय झालं, इथे दिले मी छेदाधिक किंवा उचित अपूर्णांक किंवा प्रॉपर फ्रॅक्शन। छेदाधिक म्हणजे छेद मोठा आहे, हे इथे 4 3 पेक्षा मोठे आहेत, या इथे 8 5 पेक्षा मोठे आहेत, इथे 12 7 पेक्षा मोठे आहेत। म्हणजे त्या तिन्ही अपूर्णांकामध्ये तिन्ही अपूर्णांकांचा जो छेद आहे तो अंशापेक्षा मोठा आहे म्हणून याला आपण म्हणणार प्रॉपर फ्रॅक्शन किंवा छेदाधिक अपूर्णांक। याच्यामध्ये प्रकार नंबर 2 म्हणजे कॉमन फ्रॅक्शन मध्ये प्रकार नंबर 2 इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा विषम अपूर्णांक किंवा त्याला म्हणतात अंशाधिक अपूर्णांक, म्हणजे अंश मोठा असतो किंवा त्याचा न्यूमरेटर हा मोठा असतो। उदाहरणार्थ 7/3, 8/5 आणि 11/7, 7/3, 8/5 अँड 11/7। या तिघांमध्ये पण बघा, 7 हे 3 पेक्षा मोठे आहेत, 8 हा 5 पेक्षा मोठा आहे आणि 11 हा 7 पेक्षा मोठा आहे। म्हणजेच काय का त्याचा जो अंश आहे तो छेदापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला म्हणतो आपण अंशाधिक अपूर्णांक किंवा इम्प्रॉपर फ्रॅक्शन। आणि त्यातला तिसरा प्रकार आहे मिक्स फ्रॅक्शन, त्याला म्हणतात संतत अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक। त्यामध्ये 3/5/8 कसं बघा का, 3/5/8 नंतर 1/1/2 आणि 5/1/7। ह्याच्यामध्ये काय आलंय का, 3 ही पूर्ण संख्या आहे आणि 5/8 ही अपूर्ण संख्या आहे। मग ह्याच्यामध्ये पूर्ण संख्या पण आहे आणि अपूर्ण पण संख्या आहे म्हणून याला म्हणतात मिक्स, मिश्र झाला ना तो, मिक्स झालाय त्याच्यामध्ये म्हणून त्याला म्हणतात मिश्र अपूर्णांक।
इथे पण एक ही पूर्ण संख्या आहे, एक छेद दोन ही अपूर्ण संख्या आहे म्हणून त्याला मिश्र अपूर्णांक आहे. इथे सुद्धा पाच ही पूर्ण संख्या आहे आणि एक छेद सात ही अपूर्ण संख्या आहे म्हणून त्याला म्हणतात मिश्र अपूर्णांक. आता या मिश्र अपूर्णांकाचं आपल्याला उदाहरण सोडविताना अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागतं. ते कसं ते बघा. या ठिकाणी पहिला अपूर्णांक काय दिलाय, तीन पूर्णांक पाच छेद आठ. मग इथे मी लिहितो तीन पूर्णांक पाच छेद आठ बरोबर तीन पूर्णांक पाच छेद आठ. मग आता याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, तर हा जो छेद दिलेला आहे किंवा हे आठ दिलेले आहेत या आठने तीन ला मल्टीप्लाय करा. एट इंटू थ्री और थ्री इंटू एट, थ्री इंटू एट प्लस फाय अपॉन एट. काय केलं बघा, का तीनने आठला गुणलं किंवा आठने तीनला गुणलं आणि त्यामध्ये हे पाच मिळवलं. आठ त्रिक झाले किती, चोवीस. चोवीसने पाच किती आले, एकोणतीस. एकोणतीस भागिले आठ असं आपण तोंडीही करू शकतो. तुम्हाला स्मरण्याकरता मी इथे सोडून दाखवलेलं आहे. आठ त्रिक चोवीस अधिक पाच भागिले आठ बरोबर झाले किती, एकोणतीस छेद आठ किंवा एकोणतीस भागिले आठ. म्हणजेच काय, उदाहरण सोडवताना आपल्याला मिश्र अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागतं. ते या पद्धतीने करतात. आता दुसरं इथे एक्झाम्पल दिलंय, एक पूर्णांक एक छेद दोन. मग इथं कसं येणार, दोन ने एकला गुणा, बे एके बे. मग बे एके बे किती येणार, दोन. दोन अधिक एक हा अंश त्याच्यामध्ये मिळवायचा आहे, झाले किती, तीन. मग त्याचं उत्तर काय येणार किंवा त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं येणार, तर तीन छेद दोन. त्याचप्रमाणे इथे पाच पूर्णांक एक छेद सात, हे सात थोडेसे छोटे झालेले आहेत, तिथे सात येते लक्षात ठेवा. पाच पूर्णांक एक छेद सात, मग सातने पाच ला गुणा, साता पाचा किती होतात, पस्तीस. पस्तीस अधिक किती आले, छत्तीस. मग त्याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर काय येणार, तर छत्तीस भागिले सात किंवा थर्टी सिक्स अपॉन सेवन. थोडक्यात काय, हा जो छेद आहे छेदनी पूर्ण संख्येला गुणायचं, यानी याला गुणल्यावर काय करायचं, ते वरची संख्या आहे म्हणजे अंश आहे त्याच्यात मिळवायचा आणि मग जो छेद आहे तसाच ठेवायचा. अशा पद्धतीने आपण काय आहे का, मिश्र अपूर्णांकाचं किंवा मिक्स फ्रॅक्शनचं अंशाधिक अपूर्णांकात म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्शन करू शकतो. आता अपूर्णांकाचा दुसरा भाग, अपूर्णांकाचा दुसरा भाग कुठला आहे, पहिला होता कॉमन फ्रॅक्शन म्हणजे व्यवहारी अपूर्णांक आणि दुसरा कुठला आहे, तर डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे दशांश अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक म्हणजे काय, त्याच्यामध्ये दशांश चिन्ह असतो तो दशांश अपूर्णांक. या इथे दिले उदाहरण दाखल, झिरो पॉईंट वन, झिरो पॉईंट झिरो टू, झिरो पॉईंट थ्री वन फोर. म्हणजे थोडक्यात काय, का ज्याच्यामध्ये दशांश चिन्ह असतं किंवा पॉईंट असतो त्याला आपण म्हणणार आहोत दशांश अपूर्णांक. थोडक्यात काय, तो दहाच्या पटीमध्ये असतो. 0.1 म्हणजेच काय, तर एक भागिले दहा असं आपण लिहू शकतो. 0.02 म्हणजेच काय, दोन भागिले आपण शंभर लिहू शकतो, एकक दशक आणि शतक. आणि 0.314 म्हणजेच काय, एकक दशक शतक आणि हजार, म्हणजेच 314/1000 असं आपण लिहू शकतो. तो दहाच्या पटीमध्ये असतो हेही तुम्हाला नाही कळलं हरकत नाही. थोडक्यात थोडंच लक्षात ठेवा, का ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे, दशांश चिन्ह आहे त्याला आपण म्हणणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन. तर अशा प्रकारे फ्रॅक्शनचे मुख्य प्रकार दोन आहेत, एक कॉमन फ्रॅक्शन दुसरा डेसिमल फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शन मध्ये तीन प्रकार आहेत, एक प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड मिक्स फ्रॅक्शन, आणि दुसरा जो आपला आहे तो डेसिमल फ्रॅक्शन. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच काय आणि कॉमन फ्रॅक्शन म्हणजे काय याची माहिती मिळालेली आहे. आता त्याचं वेगवेगळं कन्वर्शन आपल्याला कसं करायचंय ते पुढील भागामध्ये बघू. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.